जोरदार टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं सहर्ष स्वागत करावं काळेश्वराला. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. महाराष्ट्र राज्य शासनाच्या बक्षी समिती अहवालाच्या अनुषंगाने शासनाने मान्य केलेल्या वेतन त्रुटीमध्ये जिल्हा परिषद लिपिकांच्या व इतर कर्मचाऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या मागण्यांचा समावेश नसल्याने शासनाचा निषेध करण्यासाठी पंचायत समिती खेड कार्यालयामध्ये खेड तालुका पंचायत समिती कर्मचारी संघटना यांच्या वतीने गेट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी बक्षी समिती अहवाल व राज्य शासन यांचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा चंद्रिका तळपे, रमेश इष्टे, विजय रायकर आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचायत समितीच्या आवारात शासनाचा निषेध करत घोषणाबाजीही करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्या 15 आणि 16 फेब्रुवारीला सुरू झालेल्या सिंधुदुर्ग अधिवेशनाबरोबरच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन 17 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी या ठिकाणी होणार असल्यामुळे खेड तालुक्यातील 402 जिल्हा परिषद शाळांपैकी 222 शाळा 3 दिवस बंद राहणार आहेत. तालुक्यातील 1389 शिक्षकांपैकी 944 शिक्षक अधिवेशनाला गेल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी जीवन कोकणे यांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांना 3 दिवसांची सुट्टीबरोबरच शनिवारी महाशिवरात्र आणि रविवारी शिवजन्मोत्सव जयंती असल्यामुळे सलग 5 दिवसांच्या सुट्टी शालेय विद्यार्थ्यांना मिळाल्या आहेत. खेडचे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांचे कट्टर समर्थक व चाकण नगर परिषदेचे नगरसेवक व शिवसेनेचे चाकण शहर प्रमुख महेश मोरेश्वर शेवकरे यांनी चाकण शहर प्रमुख पदाचा राजीनामा तालुका प्रमुख रामदास धनवटे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. चाकण मधील शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते हे बाळासाहेबांची शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. त्यातून राजीनामा दिल्याची चर्चा चाकण शहरात सुरू झाली आहे. चाकण सारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात बिबट्या शिरल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जंगलांना खेटून शहरे वसले आणि जंगलामध्ये निरनिराळे प्रकल्प आणण्यात आले. शहर आणि गावानजीक मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली. त्यातून सैरभैर झालेले वन्यप्राणी, खाद्य आणि आसऱ्यासाठी मनुष्यवस्ती शिरू लागल्या आहेत. मागील वर्षी बुद्ध पौर्णिमेला झालेल्या गणनेत जंगलात बिबट्या आढळून आलेला नाही. त्यामुळे लोकवस्ती ठिकठिकाणी दिसणाऱ्या बिबट्याचे भीमाशंकर अभयारण्य या नैसर्गिक अधिवासात मात्र वास्तव्य संपल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. पश्चिम घाटावरील अतिशय संपन्न अशी जैव वैविध्यता लाभलेले सर्वांग सुंदर ठिकाण म्हणून भीमाशंकर अभयारण्याची ओळख आहे. गेल्या काही वर्षात अभयारण्य व परिसरात अनेक चुकीची कामे करण्यात आली, ज्यामुळे अभयारण्याचे नुकसान होऊन वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. या भागात पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी यंत्राच्या सहाय्याने 40 ते 60 फूट इतक्या रुंदीचे रस्ते व अन्य कारणांनी या संवेदनशील भागातील जंगलाची शांतता बिघडली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांनी लोकवस्तीकडे धाव घेतली असल्याचा आरोप होत आहे. यंदा कडकडीत उन्हाचा चटका लवकरच सुरू झालाय. पशुपालक शेतकरी आपल्या गुरांचा उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. पठारवाडी येथील पशुपालक शेतकरी व चाकण सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पठारे यांनी आपल्या गुरांना ऊन लागू नये म्हणून शेतात असा मांडव तयार केला आहे. खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची राजस्थान सहल यशस्वी पार पडली. विशेष म्हणजे अगदी 86 वयाच्या ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होऊन सहलीचा आनंद लुटला. उत्तर भारतातील जयपूर, अजमेर, पुष्कर, बिकानेर, हळदीघाटी, जैसलमेर, जोधपूर, उदयपूर, चित्तोडगड आदी प्रेक्षणीय आणि देवस्थानांना भेटी देऊन पर्यटनाचा आनंद लुटण्यात आला. या सहलीत एकूण 35 ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. शनिवारी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला सर्व शंकर महादेवाच्या मंदिरात भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी होणार असून ग्रामस्थांसह विश्वस्तांनी यात्रेची जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवजयंती तोंडावर आल्यानं छत्रपती शिवरायांचे छोटे मोठे पुतळे, लहान मोठ्या भगव्या पताकांचे विक्रीचे स्टॉल हे जागोजागी लागल्याचं पाहावयास मिळत आहे. शनिवार दिनांक 18 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या निमित्तानं देशातील 6व्या ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले डाकिण्या भीमाशंकर या ठिकाणी होणाऱ्या यात्रेच्या निमित्तानं देवस्थान आणि प्रशासकीय सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. खेड आणि आंबेगाव तालुक्यातील महसूल आणि पोलीस प्रशासनाबरोबरच सर्व यंत्रणा आता सज्ज झाल्या. सुट्टीचे 2 दिवस आणि सोमवारी सोमवती अमावस्या असल्यामुळे आणि श्रीक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
घरातून पळून येऊन आणि सात जन्माची साथ देण्याच्या आणाभाका घेत प्रेमविवाह करणाऱ्या प्रेमवीरांसाठी आळंदी देवाची हे हक्काचे विवाहस्थळ बनले आहे. गेल्या 35 ते 40 वर्षात हजारो प्रेमवीरांचे लग्न आळंदीत लागल्यानं प्रेमविवाह करायचा तर आळंदीतच हे बिरुद तयार झाले आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर 80 अधिक प्रेमविवाह करत प्रेमवीरांनी आपापला व्हॅलेंटाईन डे साजरा केलाय. आळंदी येथील सिद्धबेट जवळील जुन्या बंधाऱ्यातील बहुतांश नदीपात्रातील जलपर्णी काढण्यात आल्यानं येथील बंधाऱ्यावरील नदीपात्र जलपर्णीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. राजगुरुनगर शहर पालिकेनं अनेक ठिकाणी नो पार्किंगचे फलक लावले आहेत. मात्र राजगुरुनगर शहरात तालुक्यातून खूप मोठ्या संख्येने नागरिक विविध शासकीय कार्यालयात येत असतात. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी वाहन पार्किंग करून कार्यालयात जाण्याचा सर्वांचा प्रयत्न असतो. त्यामुळे पालिकेच्या या नो पार्किंगच्या फलकांच्या खालीच वाहने पार्क केली जात असल्याचं चित्र सध्या सगळीकडे पाहायला मिळत आहे. चाकण शहरात बुधवारी सकाळी बिबट्या शिरल्यानंतर नागरिकांची चांगलीच त्रेधा उडाली. याच भीतीचा फायदा घेत शहरात अनेक अफवा पसरल्या. काही जणांनी पोलिसांवर बिबट्याने हल्ला केल्याची अफवा पसरवली. सदरची बाब लक्षात आल्यानंतर रेस्क्यू टीमचे सदस्य व पत्रकार रत्नेश शेवकरे, विशाल बारवकर, प्रफुल्ल टंगसाळे यांच्यासह प्राध्यापक अतुल सवाखंडे, सतीश आगळे आदींनी अफवांची बाब पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. अखेर हे सर्व रेस्क्यू झाल्यानंतर खुद्द चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी या संपूर्ण घटनेत कोणीही जखमी झालेले नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. 4 तासाच्या ऑपरेशन मध्ये एकदम झिरो कॅज्युलिटी आहे, कुणालाच काही झालेलं नाही. सर्व नागरिक सुरक्षित आहेत, सुरक्षितरित्या वन विभागानं त्यांना पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे. बुधवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी चाकणमध्ये बिबट्यांनी सकाळी दर्शन दिल्यानंतर बिबट्याचे संपूर्ण रेस्क्यू पूर्ण होईपर्यंत शहरातील नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले. बिबट्याला जेरबंद करण्यात आल्यानंतर शहरातील नागरिकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करत प्रशासनाचे अनोख्या पद्धतीने आभार मानले. चाकण नगर परिषदेच्या नवीन मूल्यांकनानुसार झालेल्या कर आकारणीच्या अनुषंगाने मालमत्तेच्या दुरुस्तीबाबत काही तक्रार असल्यास नगरपालिका कार्यालयाशी संपर्क साधून अर्जासोबत कागदपत्रे पुरावे सादर करून योग्यता दुरुस्त्या करून देण्यात येतील. तरी नागरिकांनी योग्य त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह कार्यालय त्वरित संपर्क साधावा. सदर चुकांमुळे कोणाही संभ्रम निर्माण करू नये असे आवाहन चाकण पालिकेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी केले आहे. त्याचप्रमाणे चाकण शहरातील सर्व नागरिकांनी 31 मार्च 2023 पूर्वी कराचा भरणा करावा. विहित मुदतीत भरणा न केल्यास नियमानुसार व्याज आकारणी करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन चाकण पालिकेचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांनी केले आहे. खेड तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा कोहिंडे येथे खेड तालुका कन्वर्जन समितीमार्फत सामुदायिक वन हक्क व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासंदर्भातील आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीमध्ये सामूहिक वनहक्क प्राप्त प्रत्येक गावामध्ये सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समित्या स्थापन करणे आणि त्या अंतर्गत जल जंगल जमीन आणि गाव विकासाच्या वेगवेगळ्या योजनांचे विकास आराखडे तयार करण्यासंदर्भात समितीने आढावा बैठक आयोजित केली होती. या आढावा बैठकीमध्ये विविध गावाचे सरपंच पोलीस पाटील उपस्थित होते. पिंपरी पाईड जिल्हा परिषद गटातील आदिवासी ठाकर समाजातील 500 अधिक नागरिकांनी अनुसूचित जमातीच्या जातीच्या दाखल्यासाठी पाईट येथे महाराजस्व अभियानांतर्गत झालेल्या विशेष शिबिरामध्ये अर्ज दाखल केले. या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीवरून या शिबिराचे आयोजन महसूल विभागाने केले होते. या शिबिरात 450 अधिक अनुसूचित जमातीचे दाखले, 50 अधिक अनुसूचित जातीचे दाखले मिळवण्यासाठी नागरिकांनी अर्ज दाखल केले आहेत. तर 100 अधिक नागरिकांनी संजय गांधी निराधार योजना तसेच दुबार रेशनिंग कार्डसाठी अर्ज केले आहेत. सगळ्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन सकाळी आम्ही कुठलंही याचं उद्घाटन केलं नाही, भाषण नाही केली, सत्कार नाही केला आणि आल्या काम सुरू केलं. कारण याच्यामध्ये मेजॉरिटी जवळजवळ 70 ते 80% नागरिक हे आदिवासी ठाकरे समाजातले आहेत आणि त्यामुळं ही मंडळी सगळी शिकलेली नाही, त्यामुळं त्यांची कागदपत्र नाही, फॉर्म तपासणं, वंशावळीची प्रज्ञापत्र तयार करणं हे काही अवघड काम आहे. पण ज्यांचा ज्यांचा आम्ही आता सत्कार केला आणि ज्यांचा सत्कार करू शकलो नाही पण अशा असंख्य कार्यकर्त्यांनी मदत केली. बोक्से साहेब कार्यालयाचे मालक आहेत, त्यांचं खूप चांगलं सहकार्य आहे, साहेबांचा सन्मान या ठिकाणी तहसीलदार साहेब.
श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लांडेवाडी चिंचवडी या संस्थेच्या नूतन चाकण शाखेचे उद्घाटन गुरुवार दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते व शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. चाकणमधील आंबेठाण चौकात झालेल्या या नवीन शाखेच्या उद्घाटनास अनेक मान्यवर उपस्थित होते. दादांसमेत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार आदरणीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय शरददादा सोनवणे आणि पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय गणेशदादा भेगडे आणि सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. नवीन नवीन संकल्प या सरकारतर्फे मांडण्यात आले, नवीन नवीन प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वडू तुळापूरचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विकास आराखडा नुसता मंजूर होतोय, बैठका झाल्या मंजूर होतोय, बैठका झाल्या पण पुढं काही झालं नव्हतं. मी आणि शरददादा सोनवणे यांनी आम्ही पुढाकार घेतला सप्टेंबर महिन्यात. तो आराखडा कळला 268 कोटी रुपयाचा होता. त्याच्यानंतर मी स्वतः पाठपुरावा केला सगळ्या विभागाशी, सगळ्या ग्रामस्थांशी. मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आज गेल्या 8-10 दिवसापासून मी माननीय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बैठका घेऊन त्याला कुठंतरी मूर्त स्वरूप देण्यासाठी पुढाकार घेतला आणि परवाच्या बैठकीमध्ये कॅबिनेटच्या बैठकीमध्ये 397 कोटी रुपयाच्या आराखड्याला मंजुरी मिळाली. आज कोणीतरी तिथं उपोषण करते नाही बहिष्कार केला शिवजयंतीवर की तिथं 100 फुटी भगवा ध्वज फडकण्यासाठी त्याचा उभा करण्यासाठी आंदोलन किंवा लोकसभेमध्ये मोठी भाषणं वगैरे वगैरे सगळं करत असताना मला ही गोष्ट कळत नाही. 3 वर्ष तुमचं सरकार होतं त्यावेळेला तुम्हाला करता नाही आलं. आमचं सरकार दादा गेल्या 6 महिन्यापासून असताना मी पुढाकार घेऊन वडू आणि तुळापूर ह्या ठिकाणी 100 मीटरचे 2 ध्वज भगवे ध्वज उभं करण्यासाठी 12 कोटी रुपये एका ध्वजालासाठी 6 असे 12 कोटी रुपयाचं मंजुरीसुद्धा मिळाली. तिकडं तुम्ही बहिष्कार टाकताय, तिकडं तुम्ही मोठी मोठी भाषणं करताय, पण लोकांना काय पाहिजे? मोठी भाषणं करून चालत नाही, त्याची कृती करायला पाहिजे. ती कृती आम्ही करून दाखवली, या सरकारनं करून दाखवली. दादा आपण ह्या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्यांना कुठंतरी दिलासा वाटायला लागला. मी 16-15 वर्ष खासदारकीचं काम करत असताना मला अभिमानानं सांगावंसं वाटतं, कधी मला 1 कोटी 1.5 कोटी 2 कोटीच्यावर पैसे मिळाले नाही. पण तुम्ही पहिल्यांदा पालकमंत्री झाले, मला जवळजवळ 20-25 कोटी रुपये माझ्या लोकसभा मतदारसंघासाठी मिळाले. हा फरक आहे सरकारमधला, हा फरक आहे ताकद देण्या पाठीमागचा, हा फरक आहे कुठंतरी लोकांच्या साठी कामं करण्याचा. आणि मी नेहमी आपल्याला अभिमानानं सांगेल की ह्या पालकमंत्र्यांचं लक्ष आपल्या सगळ्या जिल्ह्यावर आहे, ग्रामीण भागावर. जेव्हा जेव्हा मी दादांकडे गेलो तेव्हा तेव्हा कुठलाही प्रश्न असो सकारात्मक भूमिका घेऊन दादांनी ह्या जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेले आहे. दादांची धावपळ तुम्ही सगळेजण पाहताय, कधी कोल्हापूर, कधी पुणे, कधी मुंबई आणि पुण्याच्या सगळ्या भागामध्ये दादांचं बारकाईने लक्ष असतं. असंच लक्ष आमच्या ह्या ग्रामीण भागामध्ये आणि विशेष करून शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे असू द्या. करणारी सर्वसामान्य माणसाला पायावर उभं करणारी ती पतसंस्था, आणि त्या पतसंस्थेला ज्यावेळेला इतकं मोठं स्वरूप निर्माण होतं की मी एका 2200 लोकसंख्येच्या गावामध्ये राहतो आणि त्या 2200 लोकसंख्येच्या गावामध्ये राहण्यामुळे लोकांच्या समस्या, प्रमुखाने आर्थिक समस्या, आणि त्या समस्यांवर मोठ्या बँका उत्तर नाही. कारण मोठ्या बँका म्हणतात की हा कागद आणला का, तो कागद आणला का, चला परत जा, या 2 गोष्टी पूर्ण करून घेऊन ये, मग तुझं मॉर्गेजवर सही करून करणार आहे, 2 तू जामीनदार आण. काळूसमध्ये सुरू असलेल्या सप्ताहाच्या निमित्त खेडचे आमदार श्री मोहिते पाटील यांनी या काळेश्वर देवस्थानविषयी इतिहास आणि पार्श्वभूमी पांडवकालीन इतिहास यावर भाष्य करताना काय सांगितलं पाहूया. गावामध्ये एक काळेश्वराचं जे मंदिर आहे त्याला ऐतिहासिक फार मोठं महत्व आहे. ज्या वेळेला राजा दशरथाचं चाक युद्धामध्ये जमिनीमध्ये रुतलं, ते चाक मोडलं, त्यावेळेला कैकेयी मातेनं त्या रथाला हात दिला आणि आपल्या हातातल्या ज्या बांगड्या होत्या त्या बांगड्याचा चाक म्हणून उपयोग करून तो रथ राजा दशरथाचा काळेश्वर ते चक्रेश्वरपर्यंत
नेला आणि त्यावेळेला राजा दशरथाने युद्ध जिंकलं आणि त्यावेळेला राजा दशरथाकडनं काही काही मतीनं वर मागितला होता. हे युद्ध जिंकल्यानंतर चाकणमध्ये राजा दशरथानं चक्रेश्वर नावाचं तीर्थ केलं, त्या ठिकाणी शंकराचं मंदिर बांधलं, पिंड बांधली आणि आज ते चक्रेश्वराचं तीर्थ हे अनादिकालापासून लोकांना त्या ठिकाणी पाहायला मिळतं, तिथे शंकराचं दर्शन लोकांना लाभतं. जेवढं महत्व काळेश्वराला आहे तेवढं चक्रेश्वराला आहे. आणि मग इतिहासामध्ये या सगळ्या गोष्टीची नोंद आहे, रामायणामध्ये ही कथा आहे आणि म्हणून काळेश्वराला महत्व प्राप्त झालेलं आहे. काळेश्वरा